जिल्ह्यातील सावकारांनी लाटलेल्या दलित आदिवासींच्या वडिलोपार्जित जमिनी मिळाव्यात या मागणीसाठी भिलिस्तान लायन्स सेना महाराष्ट्र राज्यातर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली. आज तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातील सावकारांनी दलित आदिवासींच्या वडिलोपार्जित जमिनी गिळंकृत करून घेतल्या आहेत, त्यामुळे दलित आदिवासी पूर्णतः भूमिहीन झाले आहेत. शासनाने यावर अंमलबजावणी केली तर भूमिहीन पासून दलित आदिवासी मुक्त होतील, त्यामुळे शासनाने याविषयी दखल घेऊन सावकारांकडून लाटलेल्या जमिनी परत द्याव्यात, अन्यथा भिलिस्तान लायन सेनेतर्फे प्रत्येक जिल्ह्यात लाक्षणिक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रस्तुत निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमाबाई सोनवणे, तालुकाध्यक्ष केवबा वाघ, लालचंद मालचे, गोपीचंद मालचे, सुनील पवार, दिलीप सोनवणे, संतोष माळचे, युवराज माळचे, वसंत सोनवणे, पंडित तडवी, सुभाष नेरकर, अजय पवार आदी उपस्थित होते. लायन सेनेच्या भिलिस्तान लायन सेनेच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी तो धुळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्या निवेदनामध्ये धुळे जिल्ह्यातील दलित आदिवासींच्या प्रश्नांवर म्हणजे जमिनींच्या प्रश्नावर दलित आदिवासींच्या वडिलोपार्जित पारंपरिक शासनाने इनामी दिलेल्या जमिनी सावकारांनी ज्या काही लाटून ठेवलेल्या आहेत, ज्या काही हस्तगत केल्या आहेत, ज्या काही ज्याला म्हणतात ना ज्यांनी व्यासनाधीन करून आदिवासी तरुणांना आदिवासी दलितांना दलित आदिवासींना व्यासनाधीन करून ज्या काही जमिनी हडप करून घेतल्या आहेत त्या जमिनी शासनाने परत मिळवून द्याव्यात हे शासनाचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रामध्ये GR आहे की दलित आदिवासींच्या जमिनी इतर हस्तांतरित होऊ नये याच्यासाठी शासनानेच ही कारवाई करावी की शासनाने ज्या काही जमिनी सरकारने आदिवासी दलितांना दिल्या आहेत त्या जमिनी सावकारांच्या ताब्यातून परत आदिवासींच्या दलितांच्या ताब्यामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी भिलिस्तान लाईन मार्फत इथं निवेदन सादर करण्यात आलं आहे.